चेंबूरच्या धर्तीवर छत्रपती शंभूराजेंच्या पुतळ्यामागे बुरुज उभारण्याच्या कामाचा शुभारंभ DCP वैशाली कडूकर यांच्या हस्ते करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव आणि किरण पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील सुशोभीकरण चेंबूरच्या धर्तीवर होण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदन दिलं होतं. त्याची दखल घेऊन DPDC मधून 87 लाख रुपये मंजूर केले होते. त्या कामाची सुरुवात झाली असून सध्या 11-7 फुटी बुरुजाचं काम पूर्ण झालंय. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामागील 32 फुटी बुरुज बनवण्याच्या कामाचा शुभारंभ पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नगरसेविका स्वाती आवळे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार यांच्यासह सुहास कदम, सोमनाथ राऊत, निशांत साळवे, समाधान आवळे, सुनील बेत केसकर, राजाभाऊ आलुरे, विनय ढेपे, युवराज पाटील, सिद्धार्थ कांबळे, आकाश जाधव, अनिल इंगळे आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. निधी या राज्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख साहेबांनी या ठिकाणी चेंबूरच्या धर्तीवर त्या ठिकाणी सोलापूरच्या प्रवेशद्वारासाठी किमान 87 लाख रुपये निधी देऊन या छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी निधी देण्याचा प्रयत्न केला आणि याचा पाठपुरा करण्याचा क्रांती मराठा क्रांती मोर्चाचे आमचे राम भैया आणि किरण भैया या दोघांच्या पाठपुराने या ठिकाणी 87 लाखाची म्हणजे स्मारक करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सोलापूर शहराचा जो एंट्री पॉईंट आहे, जो महत्त्वाचा सोलापूर शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी जो प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वारामध्ये छत्रपती संभाजीराजे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि त्याबरोबरच बुरुज चं सुशोभीकरण या ठिकाणी जे चालू आहे, खरोखरच हायवेवरून प्रवास करणाऱ्या किंवा सोलापूर शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचबरोबर सोलापूर शहराच्या नागरिकाला खरोखरच एक मानाचा हिंदू म्हणून या सोलापूर शहराच्या नकाशावर या बुरुजाचं आणि त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि खरोखरच फक्त सोलापूर शहराचं सौंदर्यातच नाही तर सोलापूर शहरकरांच्या संस्कारांमध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये देखील या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने एक चांगले व्यापक असे विचार या ठिकाणी जागृत व्हायला मदत निश्चितच